ह्याची किती 11,000 सांगितली का? आणि ह्या पुढचा ह्यो पण त्यातलाच आहे पलीकडचा आहे ना, हा त्याला निळा दिसतोय तो, त्याची 10,000 सांगितली का? आणि याचा उपयोग कशासाठी करायचा, म्हणजे काय काय करायला आपल्याला वापरू शकतो? हा वैरणीला वजाला किती बोजा ओढतो, म्हणजे एका ह्याच्यात टाकू शकतोय 700-800 किलो ओढतो बोजा, 700-800 किलो का? बरं बरं बरं. मोबाईल नंबर सांगा एकदा. 99-22-63-98-94 होय. आणि किमतीत बिमतीत होतं का, मॅनेज होतोय का? होय. बरोबर. आणि टायर कुठली वापरली, म्हणजे याला कुठली वापरायची? टायर असतात, नंतर ओमनीच असते. हा हा हा. म्हणजे ह्या टायरवर ना. आणि टू व्हीलरला असं वाढू शकते नॉर्मल आराम वाढू शकते. होय. बरं बरं बरं. हो ती पलीकडचे ही पण टू व्हीलरला जोडायचं ना? होय. बरं 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 बरं. आणि ही ह्याला कुठली टायर वापरलेत? मोटरसायकल. होय, प्लॅटिना असली टायर ना. ह्याची काय किंमत म्हणला होता? 10,000. 10,000 का? आणि ही सिमेंटसाठी, यासाठी शेणासाठी पण का? हो. ह्याची किंमत किती आहे पहिल्याची? 3,500. 3,500 का? बरं 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 बरं. म्हणजे सगळ्याची सेमच आहे का? 3,500? नाही, 3,000 रुपये. हो, ही प्लास्टिकचा ती 3. ह्याचं 3,500 सांगितलं का? बरं बरं बरं. आणि या गावानीमध्ये इथं, या गावानी येते त्या या गावानीचं काय रेट असेल? 2,500-3,000-3,500. होय. त्यातल्या 2,500 कुठली कोणती, ही बाहेरची आहे का? जनावरांसाठी. बरोबर. म्हणजे ह्याच्यात किती खात्यात एवढ्या? 15-16 खाणार. बरं. ही कोंबड्यांचा पिंजरा, ह्याची काय किंमत पडते? 2,300 रुपये का? बरोबर. जनावरांचं पण दाखवा. ही जनावरांचा का? होय. ह्याची काय पडेल? 2,200 रुपयाला 2,000 रुपये. होय. म्हणजे म्हशीसाठी चालते, गाईसाठी म्हशीसाठी कुठं पण हलवू शकतोय, काय अडचण नाही. मोबाईल नंबर सांगा तुमचा एक बार. 99-22-63-98-94. होय. आणि पत्ता पण सांगायतला. सुरभ खानवाडी या आपल्या दैवडी पंढरपूर नाही, सातारा पंढरपूर रोडवरती हायवेच्या कडेलाच आहे. मित्रांनो, हे हायवे दिसतोय, हायवेच्या एकदम जवळ आहे, कधी आला तर काय अडचण नाही येणार. पाठीमागं पण मी तर आलो होतो, यांचा व्हिडिओ मी केलेला गावानीचा. जनावरांच्या कुंड्या वगैरे, जनावरांच्या कुंड्या पण आहेत का आपल्याकडे अवेलेबल? तर बघूया आपण अजून काय काय आहे. हा, या कुंड्या बॅरल कट करून हे केलं आहे प्लास्टिक मध्ये, पत्र्यामध्ये का? पत्र्यामध्ये. ह्याच्या काय पडतात किमती? पत्र्याची 600 रुपये, प्लास्टिकची 550. पट्टी मागली तर पट्टी म्हणजे वाकू बिकू नाही किंवा दातळ म्हणतो आपण, ते काढायचं खोर. ह्याची काय करते किंमत पडते? 300-350 का? हा. अजून कोळप वगैरे पण म्हणू शकतो? कोळप आहे. तुम्ही स्वतःच बनवताय जा मॉडप, त्यामुळे काही नाही. हा 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 हा. ही कोळप बनवलं का? कोळप. होय. कोळप्याचं काय किंमत आहे? 1,700-1,200. ही 1,700 असं. ही काय? ही पाईप, हा ठिबकची पाईप, पाईप गुंडाळ्यासाठी आहे ना ही. ही कसं म्हणजे याला फिरवलं की जमतं नुसतं? बरं बरं बरं. हा हा हा. बरं बरं बरं. ह्याची काय होती किंमत? 2,500 ना. हा हा. ही खोलायचं असं का? छत्रीगत केले. बरं बरं. बंडल बाहेर काढायचा परत ना. ओके ओके ओके. ही तुम्ही स्वतःच्या ना बनवला? बाहेरचं म्हणजे बाहेर ना का? बरं 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 बरं. ठीक आहे. बाकी कुळपी बनवायचं चाललंय म्हणजे. चालतं चालतं. अजून काय काय मटेरियल ठेवतो? कणके वगैरे आहेत ना? कणके आहेत. होय. सगळं म्हणजे जेवढं बनवायला तेवढं सगळं मटेरियल बनवता येत.
ही बाहेरचं ही बाहेरचं मटेरियल असेल ना, आणि तुमचं स्वतःच यातलं काय इळा खुरपी बनवता का नाही? नाही, गोशीचं पिंजरं ही गोशीचं पिंजरं ही बनवतो बनवता का? बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे.